रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास लग्न बस्ता व आहेरासाठी फेस्टिवलची खरेदी आता रवींद्र मध्येच। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 51% भरघोस डिस्काउंट। त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमचा बदललेला पत्ता, परशुराम हॉल, विटा रोड, तासगाव व श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड कडेगाव, तसेच रेनावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा। गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या, रेशन दुकानदाराला पाठीशी घालणाऱ्या माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या, रेशन दुकानदाराला पाठीशी घालणाऱ्या माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या, रेशन दुकानदाराला पाठीशी घालणाऱ्या राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या, गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या, रेशन दुकानदाराला पाठीशी घालणाऱ्या राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा रेशन दुकानदाराला पाठीशी घालणाऱ्या राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा। माझे नाव अण्णासाहेब जगन्नाथ कोडर, मी आवंडी गावचा प्रथम लोकनियुक्ती सरपंच आहे। रेशन दुकानाच्या संदर्भात कोरोनाच्या काळात जो केंद्र सरकारनं लोकांच्यासाठी जो मोफत तांदूळ दिलेला होता, तो लोकांना न वाटता हा दुकानदार परस्पर हडप करून काळ्या बाजारामध्ये विकत होता। आणि हा अशा लोकांच्या माझ्याकडे तक्रारी आल्यानंतर मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी, प्रांताधिकाऱ्यांनी, तहसीलदार यांना 23/4/2020 रोजी आवंटी गावातील रेशन दुकानाच्या तपासणी संदर्भात गावामध्ये पाठवलं। तपासणीमध्ये या दुकानदाराने 800 किलो चोरून ठेवलेला तांदूळ शासकीय गोणीमध्ये पकडला गेला आणि त्याचा संपूर्ण अहवाल जिल्हा पुरवठाधिकारी यांच्याकडे पाठवला। जिल्हा पुरवठाधिकाऱ्यांनी तात्काळ 3/4/2020 रोजी या दुकानाचा कायमस्वरूपी परवाना रद्द केला। परंतु परवाना रद्द केल्यानंतर आम्ही पुरवठाधिकाऱ्यांना विनंती करत होतो की नवीन दुकानाचा तुम्ही परवाना निविदा काढा। तर त्यांनी सांगितले की दुकानदाराने माननीय उपायुक्त पुणे पुरवठा यांच्याकडे अपील केला आहे, जोपर्यंत अपिलाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही नवीन निविदा काढणार नाही। आम्ही म्हटलं ठीक आहे। तर उपायुक्त साहेबांनी 5 सुनावण्या घेतल्या, दोन्ही पार्टीचं म्हणणं ऐकून घेतलं, या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आणि दुकान रद्दचा आदेश हाय असा कायम ठेवला। तरी परत मी त्यांना म्हणालो की उपायुक्त साहेबांनी पण निर्णय कायम ठेवला, तुम्ही नवीन निविदा काढा। त्यांनी सांगितले की दुकानदाराने राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे अपील केलेला आहे, अपिलाचा निर्णय होईपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत नवीन निविदा काढणार नाही। आम्ही राज्यमंत्र्यांनी मात्र काय केलं, संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे रेशन दुकानदारांनी तक्रारदार बोलवले होते, आम्हाला फक्त बोलवलं, आमची सही घेतली, तक्रार अपीलकर्त्यानं जे डॉक्युमेंट दिले होतं आम्हाला दिले नाहीत, आमचं कोणतंही म्हणणं मांडण्याची आम्हाला संधी दिली नाही। मी कंटिन्युअस 9 महिने फॉलोअप घेत होतो, अगदी 9 महिन्यानंतर मला डायरेक्ट घरी पत्राने कळवलं की या दुकानदाराचा परवाना आम्ही मंजूर करतोय आणि या दुकानदारांना परत मला आदेशात पूर्ण उल्लेख केलेला आहे की 800 किलो माल चोरला असं आम्हाला वाटत नाही आणि त्यासाठी त्याला एवढी शिक्षा नको आहे। माननीय राज्यमंत्र्यांनी या गोरगरीब जनतेचा विचार करायला व्हावा होता। आणि जत तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत, त्यांचे ते मावस बंधू आहेत, विद्यमान आमदाराने सुद्धा या सगळ्या जनतेने मतदान करून तुम्हाला निवडून दिलेलं आहे। तुम्ही या गोरगरीब जनतेचा विचार करून आपल्या मावस भावाला सांगायला पाहिजे होतं, जनतेच्या विरोधात जाऊ नका, हे रेशन दुकानदार भ्रष्टाचारी आहे, त्याला परत परवाना देऊ नका। परंतु अशा पद्धतीचं काही न करता त्या दुकानदारांना पाठीशी हे आमदार साहेबांनी घातलेलं आहे आणि राज्यमंत्री महोदयांनी सुद्धा घातलेलं आहे। तरी माझी एकच विनंती आहे, राज्यमंत्र्यांच्या आदेशाविरोधात आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये दिनांक 13/7/2022 रोजी 18/444/2022 या केस नंबरने माननीय उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेली आहे। गावातील सगळ्या लोकांच्याकडून लोकवर्गणी आम्ही काढलेली आहे, 10 रुपये 20 रुपये 50 रुपये अशी लोकवर्गणी काढून वकिलाचे मी फी मागवलेले आहे। आणि जोपर्यंत माननीय उच्च न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत संबंधित दुकानदाराला रेशन दुकान चालवण्यास परवानगी देण्यात येऊ नये, आमची एक छोटीशी मागणी आहे। ही मागणी घेऊन आम्ही बसलोय, जोपर्यंत माननीय उच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो आम्हा सर्व आवंडी ग्रामस्थांना मान्य आहे। गावचा प्रमुख म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब,
सीपी फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।